कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला गुरुकुल मध्ये तर मला घेऊन जायला खूप आवडेल। सारे गमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर। काय ठरवलंयस तू? कशाबद्दल? अरे अमूल्याबद्दल। दादा आहे बघ, तिला साखरपुडा करायचा नाहीये। आणि मी बोललो आजीशी। ओके। आजी बोलली की ती या मुलीला भेटेल आणि मग बघत काय होतंय। पण एक गोष्ट लक्षात ठेव दादा, म्हणजे या सगळ्या बाबतीत अमूल्याला जी काही मदत लागेल ती सगळी आपल्याला तिला करावी लागेल। त्या माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं मी करतोय। मला समजतंय ते दादा, पण कसं होईल माहितीये? म्हणजे एकदा का तुमचा साखरपुडा झाला ना की तुमचं नातं असं पटकन संपवता येणार नाही। अरे म्हणजे जर तसं झालं तर मग तिच्या घरी खूप जास्त प्रॉब्लेम होईल। आणि ऑनेस्टली सांगायचं तर तिची वाट लागेल खरंच। ए दादा, त्यापेक्षा मी काय म्हणते, तू तू खरंच लग्न कर ना अमूल्याशी। हा काय वाटत? बघ बघ, अमूल्या छान मुलगी आहे, गुड मुलगी आहे, हो की नाही? मला तर ती खूप आवडते। आणि तू जर तिच्याशी लग्न केलंस ना तर आय एम शुअर तू असं आयुष्यभर छान हॅपी राहशील। तू तू काय बोलतेस? तू तू ना तू या सगळ्याचा स्ट्रेस नको घेऊस, तू तू रिलॅक्स कर। हे बघ दादा, नाही नाही, अशी संधी एकदाच दाट उठवते, त्यामुळे तू वेळेत दार उघड, नाहीतर मग ती संधी निघून जाईल अशी। मग झालं दादा, हे बघ मला या बाबतीत जास्त कळतं म्हणून मी तुला सांगते, त्यामुळे तू ऐक माझं। हो बरोबर आहे, तुला जास्त कळतं। मग हा आद्या मॅडम, खूप खूप धन्यवाद तुम्ही इतका अमूल्य सल्ला दिल्याबद्दल। अमूल्य सल्ला की अमूल्याचा सल्ला? आद्या छी सल्ला इडियट। तू इडियट? हो काय, आज तू घरीच असणार आहेस? म्हणजे नाही, म्हणजे मला असं विचारायचं होतं की पार्टी ऑफिसला जायचं नाहीये का तुला? हा नाही, म्हणजे तसं काही ठरलं नाहीये माझं आज। पण एक मिनिट, तू असं अचानक का विचारतेस मला हे? नाही मी असंच म्हणजे, अरे अमूल्या ये ग ये। अच्छा नमस्कार। नमस्कार, कशी आहेस? बस बरी आहे। कॉलेज मधनं डायरेक्ट आली आहेस ना? बर, तू चहा घेणार का कॉफी सांग बरं? नाही नाही नको, मी ऍक्च्युली आता कॅफे मधूनच आले, आताच तिकडे कॉफी झाली। अच्छा, वेदांत होता ना बरोबर? नाही, ते मी कॉलेजच्या फ्रेंड सोबत गेले होते। आज आमच्या क्लास टेस्टचा रिझल्ट लागला ना, सगळ्यांना खूप चांगले मार्क्स मिळाले म्हणून आम्ही सगळे मिळून कॅफे मध्ये गेलो होतो। बरोबर, बरस तू थांब, मी आलेच जरा। हा सासूबाई, कशा आहात? सासूबाई काय हल्ली कमी ऐकायला येतं का तुम्हाला? डोंट वरी, तुमची ही सून तुमचा व्यवस्थित इलाज करेल। अहो मी तुम्हाला विचारत होते कशा आहात, बरे आहात ना? हे काय नूतन कुठे गेली? काकू आत गेली। का उभी करायलीस? बस ना अमूल्या,
तुझ्या आणि वेदांच्या अंगठीचं डिझाईन पसंतच करूया. हे बघ, आमच्या वेदांतला यातलं काही कळत नाही, तू आणि मी म्हणूनच ठरवूया. हा अगं बघ तरी, सगळ्याच डिझाईन्स खूप छान आहेत आजी, पण आजी ऍक्च्युली मला आणि वेदांतला थोडा वेळ हवा होता. मी कुठे काय करते, घ्या की वेळ. नाही म्हणजे तसं नाही, सगळ्याच गोष्टी इतक्या फास्ट होत आहे ना की मला आणि वेदांत. काय ग तुम्ही आजकालची मुलं, हा एकमेकांवरती प्रेम करता मग हे काय सगळं, हा काही अडचण आहे का? अडचण अशी काही नाहीये, मग फक्त ते म्हणजे माझा आणि वेदांचा स्वभाव कधी कधी जुळत नाही म्हणून. मग अमूल्या, मला तर वाटतं तुमचे 36 च्या 36 गुण जुळतात. 36 गुणी जोडी आहे तुमची. आणि एका स्वभावाचं म्हणशील ना, तर स्वभाव जुळले नसते तर प्रेमात पडला असतात का तुम्ही? वेदांत आवडतो ना तुला, नेहमी भेटता ना तुम्ही? हो आजी, पण तुम्हाला माहिती आहे ना वेदांत कसा आहे. काय झालंय अमूल्या, काही प्रॉब्लेम आहे का? आजी प्रॉब्लेम काहीच नाही आहे. अगं मग माझी फक्त रिक्वेस्ट होती आजी, प्लीज प्लीज मला आणि वेदांतला थोडा वेळ द्या. ही हात का जोडते? हात जोडून खर्चासाठी पैसे द्या, भीक तर मागत नाहीये ना? नक्की काय चाललंय या दोघींच? हात कसले जोडतीस तू? तसं नाही आजी. ऐक मी काय म्हणते ते. हे बघ, या सगळ्याला ना नूतन आधी तयार नव्हती, आता तयार झालीये. आणि आता जर का तिला कळलं ना की तुम्ही साखरपुडा पुढे ढकलायचं म्हणताय, तर ती विक्रांत आणि आरतीचं लग्न पुढे ढकलायला मागे पुढे बघणार नाही. हे बघ तुला म्हणून सांगते, पण बाकी कुणालाही सांगू नकोस. हा मला कळतंय, एक मुलगी म्हणून तुला प्रश्न पडले, तू विचार करतेस. आमचा वेदांत सुद्धा ना इतका कधी कधी बावळटासारखा वागतो. गौरी गाणे म्हणायची, पुढं पण गाणे म्हणायची, तिला तो छंदच लागला. मी जर सिलेक्ट झाली तर सर्वात जास्त खुशी माझ्या आईला मिळेल. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.